मित्रांनो, आपण माहिती घेतोय पॉलिसी डॉक्युमेंटविषयी आणि पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये असणाऱ्या विविध डॉक्युमेंटची, ज्यांनी ते पॉलिसी डॉक्युमेंट बनलेलं असतं. तर पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की पॉलिसी डॉक्युमेंटचं जे एन्व्हलप आहे ते एन्व्हलप ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय मिळतं. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की पॉलिसी शेड्यूल किंवा वेलकम लेटर, पॉलिसी शेड्यूल, ATD सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर प्रीमियम रिसिप्ट, या चार डॉक्युमेंटची, या चार पेजेसची आपण माहिती घेतली. नमस्कार, मी महादेव तुमचं स्वागत करतो या पार्ट 2 मध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढच्या डॉक्युमेंट्सची माहिती जी पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये जोडलेली असतात. पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये पहिल्या चार डॉक्युमेंट्स नंतर हे पाचवं एक डॉक्युमेंट असतं ज्याचं नाव आहे पॉलिसी वर्डिंग्स. किंवा पॉलिसी क्लॉजेस किंवा पॉलिसी कंडिशन्स असं त्याला संबोधलं जातं. हे जे डॉक्युमेंट असतं ते खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं, त्या प्रॉडक्टविषयी तुम्हाला माहिती देणारं, तुम्हाला ज्यामध्ये त्या पॉलिसीच्या मध्ये वापरले जाणारे जे काही शब्द असतात त्या शब्दांच्या डेफिनेशन्स, त्याच्या व्याख्या त्याच्यामध्ये असतात, त्या पॉलिसीमध्ये काय काय कव्हरेज दिलं जातं ते कव्हरेजेस त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय कंडिशन्समध्ये हे कव्हरेजेस मिळणार आहेत त्या सगळ्या कंडिशन्स मेन्शन केलेल्या असतात, आणि शेवटी ह्याच्यामध्ये काय काय पॉलिसीमध्ये एक्सक्लुजन्स आहेत ती एक्सक्लुजन्स ह्याच्यामध्ये नमूद केलेली असतात. तर मित्रांनो, पॉलिसी वर्डिंग या डॉक्युमेंटमध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती असते, ज्याच्यावरती आपण एक विस्तृत व्हिडिओ परत बनवणार आहोत की कोणकोणते वर्डिंग्स असतात त्याच्यामध्ये काय काय माहिती असते. ह्याच्यानंतर जे 6वं डॉक्युमेंट येतं त्याला म्हणतात हॉस्पिटल लिस्ट. मित्रांनो, मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यानंतर कॅशलेस हॉस्पिटलायझेशन दिलं जातं आणि या कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी कंपनी काही हॉस्पिटल्सबरोबर टायअप करत असते, ज्याला नेटवर्क हॉस्पिटल असं म्हटलं जातं. आणि या नेटवर्क हॉस्पिटलची जी लिस्ट असते ती लिस्ट पॉलिसी डॉक्युमेंटबरोबरच तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून इन केस ऑफ हॉस्पिटलायझेशन जर तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज पडली तर तुमच्या जवळचं हॉस्पिटल कोणतं आहे आणि त्या हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस काय आहे ते सर्व माहिती त्या हॉस्पिटलच्या लिस्टमध्ये दिलेली असते. तर मित्रांनो, हे आहे पॉलिसी डॉक्युमेंटमधलं पुढचं डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो आहे हॉस्पिटल लिस्ट किंवा नेटवर्क हॉस्पिटल लिस्ट. याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे जे 7वं डॉक्युमेंट आहे. या 7व्या डॉक्युमेंटला म्हणतात हेल्थ आयडी कार्ड. या हेल्थ आयडी कार्डमध्ये तुम्हाला तुमच्या पॉलिसीची माहिती, तुमची माहिती दिलेली असते आणि तुम्हाला ज्यावेळी क्लेम करायचा असतो त्यावेळी क्लेम ज्या नंबरवरती इंटिमेट करायचा असतो तो नंबर तिथे दिलेला असतो, टोल फ्री नंबर 1800 किंवा जो पण काय आहे ज्या नंबरनी त्या कंपनीचा टोल फ्री नंबर सुरू होत असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लेम इंटिमेट करता येतो. तर जे हे हेल्थ आयडी कार्ड असतं ते खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे किंवा खूप इम्पॉर्टंट कार्ड आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमचा क्लेम इंटिमेट करू शकता. याच्यामध्ये पॉलिसी नंबर दिलेला असतो, कंपनीचं नाव दिलेलं असतं, त्याच्यानंतर तुमचं नाव असतं, तुमचं एज असतं, तुमचं जेंडर असतं आणि तुम्ही ज्या नंबरवरती कॉल करून क्लेम इंटिमेट करणार आहात तो नंबर त्याच्यावरती दिलेला असतो. तर या सगळ्या गोष्टी या हेल्थ कार्डमध्ये किंवा ID कार्डमध्ये ह्या दिलेल्या असतात आणि हे ID कार्ड तुमच्याजवळ नेहमी हँडी असणं गरजेचं आहे. जसं की तुमच्याकडे आधार कार्ड असतं, जसं की तुमच्याकडे पॅन कार्ड असतं, जसं की तुमच्याकडे ATM आणि डेबिट कार्ड असतं, तसंच सगळ्यात महत्त्वाचं हे हेल्थ आयडी कार्ड जे असतं तुम्हाला त्या कंपनीकडून पॉलिसीच्या अगेन्स्ट मिळालेलं ते कार्ड खूपच महत्त्वाचं आहे ज्याच्यावरती तुम्ही क्लेम इंटिमेट करू शकता. याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे 8वं डॉक्युमेंट क्लेम फॉर्म. जर तुम्ही कॅशलेस क्लेम करू शकला नसाल, जर तुम्ही कॅशलेस हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही ॲडमिट झाला नसाल तर तुम्हाला तो क्लेम रिएम्बर्स करावा लागतो. किंवा कॅशलेस हॉस्पिटलायझेशन्स नंतरसुद्धा तुमचे काही पोस्ट हॉस्पिटलायझेशनचे, प्री हॉस्पिटलायझेशनचे बिल्स असतात ते तुम्हाला क्लेम फॉर्म भरूनच ते सबमिट करावे लागतात. त्यासाठी कंपनी तुम्हाला पॉलिसी डॉक्युमेंटबरोबरच क्लेम फॉर्मसुद्धा पुरवत असते, प्रोव्हाइड करत असते त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये. तर या क्लेम फॉर्ममध्ये 2 गोष्टी असतात, पार्ट A आणि पार्ट B.
सगळ्या कंपन्यांसाठी हा क्लेम फॉर्म सारखा असतो आणि हा क्लेम फॉर्म भरूनच तुम्हाला तुमचे क्लेमचे डॉक्युमेंट्स पुढे प्रोसेस होतात आणि त्याचा जे रिएम्बर्समेंट आहे किंवा त्याची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जमा केली जाते। तर मित्रांनो, या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये लागणारे किंवा अटॅच असणारे हे पुढचे काही डॉक्युमेंट्स, या पुढच्या काही गोष्टी ज्या खूपच महत्त्वाच्या असतात। मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्थ इन्शुरन्सविषयीची ही माहिती जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर कृपया तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत रहा आपलं चॅनल। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अशाच एका अजून व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये असेल अशीच हेल्थ इन्शुरन्स विषयीची माहिती। धन्यवाद।